आदाब, मी मोहसिनच्या आदाब। न्यूज MH29 मध्ये आपले सर्वांचे स्वागत करतो। पाहूया यवतमाळ जिल्ह्यातील कोरोना ब्रेकिंग। जिल्ह्यात 2 मृत्यूसह 511 जण नव्याने पॉझिटिव्ह, तर 194 जण कोरोनामुक्त। गत 24 तासात जिल्ह्यात 2 मृत्यूसह तब्बल 511 जण नव्याने पॉझिटिव्ह आले आहेत। तर वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या आयसोलेशन वॉर्ड, विविध कोविड केअर सेंटर आणि कोविड हेल्थ सेंटरमध्ये भरती असलेल्या 194 जणांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली। जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागातर्फे प्राप्त अहवालानुसार मृत झालेल्या व्यक्तींमध्ये बाबुळगाव तालुक्यातील 73 वर्षीय आणि मारेगाव तालुक्यातील 67 वर्षीय पुरुषांचा समावेश आहे। मंगळवारी पॉझिटिव्ह आलेल्या 511 जणांमध्ये 303 पुरुष आणि 208 महिलांचा समावेश आहे। यात यवतमाळातील 174, पुसद 164, दिग्रस 34, दारवा 28, पांढरकवडा 18, बाबुळगाव 17, उमरखेड 13, आर्णी 12, घाटंजी 12, वणी 9, महागाव 4, कळंब 2, मारेगाव 1 व इतर 1 रुग्ण आहे। आज मंगळवारी 2736 रिपोर्ट्स प्राप्त झाले। यापैकी 511 जण नव्याने पॉझिटिव्ह आले, तर 2225 जणांचे रिपोर्ट्स निगेटिव्ह आले। सद्यस्थितीत जिल्ह्यात 1803 ॲक्टिव्ह पॉझिटिव्ह आहे। तसेच आतापर्यंत 19 पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 18,086 झाली आहे। 24 तासात 194 जण कोरोनामुक्त झाल्यामुळे जिल्ह्यात बरे झालेल्यांची एकूण संख्या 15,816 आहे। तर जिल्ह्यात 467 मृत्यूची नोंद आहे। यवतमाळ जिल्ह्यातील कोरोना ब्रेकिंगसह परिसरातील इतर बातम्याकरिता आमच्या न्यूज MH29 ला आत्ता सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा।